निप्पाणीकरांना मूलभूत सुविधा देण्यास मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले अकार्यक्षम, नगरसेवक विलास गाडीवड्डार यांचा आरोप. केवळ उद्घाटन न करता निप्पाणी जनतेला मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, लाईट या सुविधा पुरविण्यास मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले हे निष्क्रिय ठरलेले आहेत. फक्त कामांची उद्घाटने करता व कामाची जबाबदारी घेत नाहीत, असा आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डार यांनी केला. निप्पाणीमध्ये 70,000 लोकसंख्या असून त्यामधील 50% जनतेने तुम्हाला मतदान केले आहे आणि निवडून आल्यानंतर जनता आपली आहे म्हणून कार्य करणे गरजेचे आहे. निप्पाणी शहराला 24 तास पाणी व्यवस्था, कामगारांचा पगार, स्वच्छता यासारखी कामे मार्गी लावावीत, नाही तर 5 डिसेंबर नंतर पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डार यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले. काही करत बसला तर 1 महिना आम्हाला तुमच्यासाठी काही करता येणार नाही, कुठले काम हाती घेता येणार नाही. जी जुनी काम आहे ते आम्ही रेटाने करायला लावतो आणि तुम्ही काय बसू नका म्हणून विनंती केल्यामुळे त्या निवडणुका 5 डिसेंबरला आहेत. त्या 5 डिसेंबरला झाल्यानंतर पुढील रूपरेषा आखण्याचं काम त्या ठिकाणी करूया. त्यांच्या हातून झाल्या नाही तर आम्ही दबाव म्हणून ते काम करून घ्यायचं. पण निपाणीकरांना 24 तास पाणी, लाईट व्यवस्था, स्वच्छता या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. याच्याबरोबर कामगारांचा पगार देखील त्यांनी द्यायला कमी पडत आहे. आम्ही असताना पण ही परिस्थिती होती नाही असं नाही, पण सगळ्यांना प्रेमाने त्या ठिकाणी बनवून त्यांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन सगळ्यांना काम करायला लावत होतो. पण आज समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त उद्घाटनाकडे लक्ष ठेवणारे हे पहिलेच मी असे लोकप्रतिनिधी असे आमदार खासदार बघतो. त्यासाठी तसं न करता त्यांना आमचं एक सल्ला किंवा सूचना किंवा विनंती, त्या चावीला पाणी सोडताना नारळ फोडू देत पण त्या ठिकाणी पाणी सोडू देत. हे लाईट लावण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी लाईट नारळ फोडू देत. नारळ कमी पडत असेल तर आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढून नारळ आणतो, पण ते नारळ फोडू देत पण तेवढं काम करू देत. हीच आमची भावना आहे. निपाणीकरांना जसं तुम्ही उद्घाटनासाठी पुढे येत आहे तसं काम करण्यासाठी देखील पुढे यावं, हे तुम्हाला दोघांनाही आमची कळकळीची विनंती आहे. अन्यथा तुम्ही फक्त उद्घाटनासाठी येताय आणि कामाची जबाबदारी तुमची नाही. पुन्हा एक वेळा तुम्ही जाहीर तरी करा, ते जाहीर पण करता येत नाही तुम्हाला. आज निपाणीकरांनी निपाणीमध्ये 70,000 लोकसंख्या आहे. निपाणीमधल्या 50% लोकांनी तुम्हाला मतदान केलं. त्या 50% लोकांचं तर त्या ठिकाणी चांगलं होऊन द्या. आणि निवडून आल्यानंतर सगळी जनता आपलीच असं म्हणून आपण काम केलं पाहिजे. बरे आज ना इदन आयतो, आज ना इतो, इदन मडिनो, आज ना मडिनो. ಎಲ್ಲಿ ಆದ ನಾ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಆವಾಜ್ ಎಬ್ಬಿಸ್ತೀರಿ, ಎಲ್ಲ ಆವಾಜ್ ಹೋಯ್ತದ, ಎಲ್ಲ ಆವಾಜ್ ಹೋಯ್ತದ. ಈಗ ನೀವಿದ್ದೀರಿ, ಈಗ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದೀರಿ, ಸಂಸದರಿದ್ದೀರಿ, ಏನು ಮಾಡಲ್ಲ. ನಿಮಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಒಂದು ಸುವರ್ಣ ಸಂಧಿ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಅದನ್ನ ಏನ್ರಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ರಿ. ಬರೀ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡಿಬಿಡ್ರಿ, ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ಜನರು ಗುರುತಾಕ್ತಿ ನೀವೇ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂತ ಅವ್ರು ಯಾರೇ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರೆ ಏನ್ ನಮ್ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಹೋಗ್ರಿ, ಟೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಏ ಇಲ್ಲ ನಮ್ದ ಸಂಬಂಧ ನಾವು ಹೊಡ್ಯಾಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಹೆಂಗ್ರಿ ಏನಪ್ಪ ಇದೇನ್ ಬಹಳ ಕಷ್ಟ ದೊಡ್ಡ ಮಾತಾಯ್ತು. ನಮ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವಾಗ ಮೊದಲು ನೋಡಿಲ್ಲ, ನಾವು ಈಗ ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತ ಅವ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಗಳು ತಗೊಂಡು ನಾವು ದೀಪಾವಳಿ ಆದ ನಂತರ ಕೊಂಡಿರ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಆದ್ರೆ ಈಗ 15 ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಚುನಾವಣೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಈ 4-5 ಅದಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವರೇ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿನ ಶೌಚಾಲಯ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿನು, ಎಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಇದನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿನು, ಎಲ್ಲಿ ಫೈರ್ ಫೈಟರ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿನು, ಇದು ನಿಮ್ಮದ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ನೀವು ಅದನ್ನ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ, ಸರಿ ಈಗ ಮಾಡದೇ ಇದಾರ ಮಾಡ್ರಿ, ನಮ್ಗೆ ತಕರಾರು ಇಲ್ಲ. ಆದ ಮಾಡೋ ಬರೋಬ್ಬರ ಇದನ್ನು ಮಾಡಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಹೆಂಗ್ ಹೋಗಿ ಇದನ್ನ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಇಲ್ಲೂ ಬೇಕಂದ್ರೆ ಕಸ ಗಾಡಿ ತುಂಬಿಟ್ಟಂಗ ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡಿರಿ. ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮತ್ತೆ ಅನ್ನ ಸಾಬ್ ಜೊಲ್ಲೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆಗೆ ಯಾಕೆ ಬಂದಿತ್ತು ಅನ್ನೋದು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಬೇಕು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಗರಸಭೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮದಲ್ಲ, ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹೊಡಿಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಬರಬೇಕು. ಇಂಥ ಮೆಂಟಾಲಿಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು 24 ತಾಸು ನೀರಿಂದ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ,
ಇವತ್ತ ಕಸದ ಬಗ್ಗೆ ಊರಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಮೂಲಿ ಮೂಲಿನಾಗಿದೆ. ಇವತ್ತ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಲೈಟ್ಗಳೆಲ್ಲ ಬಂದಿದಾವ, ಈ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದಿದೆ. ಇವೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ನಿವಡೂನ್ ಆಲ್ಯಾನಂತರ ಜನತೆಚ ಕಾಮ हे आपण सगळं ही आपली जबाबदारी आहे म्हणून जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी काम करायचं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही नदीमध्ये पाणी नाही म्हणून सांगितला, तलावामध्ये पाणी नाही म्हणून सांगितला, आम्ही मान्य केलं, नेपाणीकरही हे मान्य केले. पण आज नदीमध्ये पाणी आहे, तलावात पाणी आहे, सगळी यंत्रणा सुसज्ज आहे, पण तुम्हाला पाणी द्यायचं त्या ठिकाणी होत नाही. आणखीन काय त्याला मुहूर्त काढावा लागणार काय? काय भटजीला विचारावं लागणार आहे काय? भटजी देखील सोबतच आहेत, त्याचं काय गंमतच असायचं काय कारण नाही. त्यामुळे भटजी ते तारीख देणं असं त्याचं मला वाटतं. त्यामुळे मूलभूत सुविधा आम्ही नेपाणीकरांना पोचवण्याचं तुम्ही काम करावं, अन्यथा आम्ही दिवाळीनंतर हे आंदोलन करतो म्हणून जे सांगितलं होतं हे आम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली. तर त्यांनी आता ज्या 15 राज्यांमध्ये 15 ठिकाणी ज्या आमदारकीच्या निवडणूक आहेत त्यापैकी 3 बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे बेळगाव जिल्ह्याला सगळीकडे आचारसंहिता ही